भारतभर लसणाची शेती केली जाते. नियमित लसणाचं सेवन केल्यामुळे निरोगी राहता येतं. फॉस्फरस, मॅंगनीज, जस्त, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6 आणि आयर्न लसणामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय प्रोटीन, कार्बोहायड्रेट, पॅन्टोथेनिक ॲसिड, थियामिनही लसणामध्ये असतं. लवकरच तुम्ही गुलाबी लसणाचा आस्वाद घेऊ शकाल, कारण बिहारच्या कृषी विद्यापीठ सबौरने गुलाबी लसणाची नवी जात विकसित केली आहे. या गुलाबी लसणाची उत्पादन क्षमता पारंपरिक लसणापेक्षा जास्त आहे. औषधीय गुणधर्मही या गुलाबी लसणामध्ये भरपूर आहेत. नव्या गुलाबी लसणामध्ये सल्फर आणि अँटीऑक्सिडंटची गुणवत्ता चांगली आहे. पांढऱ्या लसणाच्या तुलनेमध्ये गुलाबी लसूण जास्त कालावधीपर्यंत घरी ठेवला जाऊ शकतो. शिवाय न्यूट्रिशन आणि पोटॅशियमही अधिक आहे. संशोधन टीमच्या प्रमुख संगीता यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या लसणासाठी गेल्या 9 वर्षापासून काम सुरू आहे. खूप मेहनतीनंतर यामध्ये यश आलं आहे. गुलाबी लसणाच्या कव्हरची जाडी पांढऱ्या लसणाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. गुलाबी लसूण लवकर खराब होत नाही,